नमस्कार, मी प्रियंका। आपण पाहताय News24 सह्याद्री। आताच्या घडीची महत्त्वाची बातमी समोर येते। शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणी भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन हायकोर्टाने फेटाळलाय। जवळपास 2 आठवड्यांच्या अज्ञातवासानंतर 2 दिवसांपूर्वी नितेश राणे माध्यमांसमोर आले होते। त्यानंतर आता कोर्टाने त्यांना मोठा धक्का दिला आहे। नितेश राणे हे संतोष परब यांच्यावरील हल्लेखोरांच्या संपर्कात असल्याचा आणि हल्ल्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप झाला होता। या प्रकरणी सत्र न्यायालयाच्या पाठोपाठ मुंबई उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज नाकारत त्यांना मोठा झटका दिला आहे। साक्षीदारांवर दबाव आणू नये, पासपोर्ट जमा करावा अशा अटी नितेश राणेंना घालण्यात आल्या आहेत। या महत्त्वपूर्ण बातमीमध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। मात्र पाहत राहा News24 सह्याद्री।